संघ आणि लायन्स क्लब लातूर सेंट्रल तसेच उदगिरी नेत्रालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने हरंगुळ बुद्रुक येथे आज हा नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी राबवण्यात येत आहे. या शिबिरासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून लायन्सचे सन्माननीय डॉक्टर श्यामसुंदर सोनी साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यंकटरावजी पन्हाळे साहेब, लोकाधिकार संघाचे प्रमुख तसेच या गावचे माजी सरपंच. प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय ज्योतिरामजी चिवडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष. सन्माननीय प्रसादजी हंसाटे साहेब, लायन्सचे अध्यक्ष. सन्माननीय अक्षयजी डावरे साहेब. सन्माननीय नागनाथजी फुंदाळे साहेब आपल्या या मंडळाचे मंडलाधिकारी आहेत. सन्माननीय गिरीजी डोईजडे साहेब आपल्या गावचे तलाठी आहेत. सन्माननीय वाय एस शिंदे सर, राजेश पत्रिके सर, भारतीय जनता पार्टीचे लातूर शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी खडगे, पत्रकार बाळासाहेब बुद्धे साहेब, सन्माननीय राम गजरेजी, विष्णुदादा पाटे, निवृत्तीदादा तिगले, दगडूजी जाधव व आपले बाबासाहेब व येथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय ग्रामस्थ पुरुष मंडळी व महिला भगिनी सर्वांचं या ठिकाणी मी अगोदर स्वागत करतो. आणि लोकाधिकार संघाच्या माध्यमातून हे जे शिबिर आपण राबवतोय, एक दोन मिनिटांमध्ये मी त्याचं कारण सांगतो आणि मी प्रास्ताविक थांबवतो. दरवर्षी आपण लोकाधिकार संघाच्या माध्यमातून दिनदर्शिका काढतो. याही वर्षी आपण तशी दिनदर्शिका काढली होती. ही दिनदर्शिका वाटत असताना विठ्ठलनगर म्हणून आपला हरंगुळचा एक नवीन भाग तयार झालेला आहे. त्या ठिकाणी एक 60-65 वर्षाच्या आजी मला भेटल्या आणि दिनदर्शिका देत असताना मी त्यांच्यासोबत एक फोटो घेत होतो. तेव्हा त्यांच्याकडे पाहिला असता त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांना डोळ्यांना व्यवस्थित दिसत नव्हतं. मग आजी एवढ्या त्या म्हणजे चांगल्या होत्या की त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला दिनदर्शिका दिलात, आता चहा पिल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. मग आम्ही चहा पिण्यासाठी त्यांच्या घरामध्ये बसलो असता त्यांच्या डोळ्याकडे माझं लक्ष गेल्यावर मी त्यांना विचारलं की आजी डोळ्याचे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत का. तर त्यांनी सांगितल्यानंतर मला थोडस मी भाऊ झालो. त्यांनी मला असं सांगितलं की एक वर्षापूर्वी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही डोळ्याचं ऑपरेशन करून घ्या, परंतु केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं एक वर्षापासून त्या डोळ्याचं ऑपरेशन करू शकल्या नाही. आणि ही गोष्ट कुठेतरी म्हणायला लागली आणि त्या वेळी ठरवलं की ज्याप्रमाणे आपण 2007 आणि 2008 लायन्स क्लबच्या सहकार्यामधून आपल्याच गावामध्ये याच ठिकाणी शिबिर राबवलं होतं, त्याही वेळेला 2007 आपण 48 लोकांचे ऑपरेशन केले होते आणि 2008 52 लोकांचे ऑपरेशन केले होते. मग मी ही गोष्ट घरी आल्याच्या नंतर प्रणय साहेबांना सांगितले की अशा अशा एक आजी मला भेटल्या होत्या आणि केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून एक वर्षापासून त्या ऑपरेशन करू शकत नाही आणि वेळेवर ऑपरेशन न झाल्यामुळे त्यांची दृष्टी आता फक्त 20% शिल्लक आहे. मग त्यांनी लागलीच सन्माननीय डॉक्टर सोनी साहेबांशी संपर्क केला आणि आज जो आपण हा हे शिबिर घेतोय ते सन्माननीय व्यंकटराजू पन्हाळे साहेब आणि सन्माननीय डॉक्टर सोनी साहेब केवळ यांच्यामुळेच आपण हे शिबिर घेतोय आणि याला सहकार्य आपल्याला पूर्ण लायन्सच्या टीमचं लाभलेलं आहे. मित्रांनो, आपण शिबिर घेतोय याचं दुसरं एक कारण असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुसत्या त्या एकाच आजीचं कारण नाही
तर खूप लोक समाजामध्ये असे आहेत की त्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे आपले ऑपरेशन करता येत नाही. आणि दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की काही लोकांची आर्थिक परिस्थिती असते परंतु त्यांची मुलं त्यांचे ऑपरेशन करायला तयार नाही. असं एक उदाहरण या ठिकाणी आहे की घरची परिस्थिती चांगली आहे परंतु मुलगा त्याच्या वडिलांचं ऑपरेशन एक दीड वर्षापासून करत नाही. ऑपरेशनला जे 20-25 हजार रुपये खर्च लागणार आहे तो कुठून घालायचा, म्हणजे घालायचाच नाही. आता काय तुमचं राहिलंय अशा पद्धतीचे, म्हणजे मी त्यांच्याशी ज्या वेळेला बोललो त्यावेळेस मुलगा मुलाचे विचार तसे आहे की आता काय गरज आहे तुम्हाला ऑपरेशन करायचे, आता राहिले तुमचे किती दिवस. तर अशा लोकांना कुठेतरी आपण आपलं वाटलं पाहिजे की बाबा आहे आपल्यासोबत कुणीतरी, आपल्यालाही मदत करणारं कुणीतरी आहे. त्यामुळं सन्माननीय व्यंकटरावजी पनाळे साहेबांनी ठरवलं की कॅम्प घ्यायचा तर सगळ्यांसाठी घ्यायचा, की एका कुठल्या तरी एका विभागासाठी नाही घ्यायचा, किंवा मंदारसाठी किंवा सेपरेट कुठल्या तरी ह्याच्यासाठी नाही. आणि हे घेत असताना आम्ही ज्या वेळेला घरोघरी पत्रकं वाटप होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण तर सगळ्यांना सांगितलंय परंतु तुम्ही व्यक्तिशः प्रत्येकाच्या घरी जावा. कारण कधी कधी काय होतंय की एखाद्या गरजूला खरंच ऑपरेशनची गरज असते परंतु त्याला या शिबिराचा निरोपच भेटत नाही. तर त्याकरिता तुम्ही प्रत्येकाच्या घरी जावा आणि प्रत्येकाला व्यक्तिशः सांगा. एवढंच नाही तर आपल्या गावातील एखाद्याचा जरी कुणी नातेवाईक समजा निलंग्याला आहे आणि त्याला ऑपरेशनची गरज आहे आणि परिस्थितीमुळे तो ऑपरेशन करू शकत नाही तर त्यांना सांगा की निलंग्यावरून त्यांना फक्त इथं आणायची व्यवस्था करा, बाकीची व्यवस्था आपण लोकाधिकार संघाच्या माध्यमातून करू. लोकाधिकार संघाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आपण वेगवेगळ्या विभागामध्ये राबवतोय आणि यापुढेही आपण ते कार्यक्रम राबवणार आहोत. आपल्या सर्वांचं सहकार्य त्याकरिता आपल्या लोकाधिकार संघाला आणि पराळी साहेबांना आपल्या सर्वांनी सहकार्य करावं एवढंच मी बोलतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत करून आभार मानतो. धन्यवाद.